नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर पाटील. आज मी घरच्याच प्लॉटचा व्हिडिओ अपलोड करत आहे. तर मी 8,000 रोपांची लागवड साधारण 1 मार्च रोजी केली होती आणि त्याचे निसवड आता 1 सप्टेंबरपासून चालू झालेली आहे. तर आत्तापर्यंत प्लॉटचे 70 ते 80% निसवड झालेली आहे आणि कशा पद्धतीचे घड पडलेले आहेत ते तुम्हाला दाखवतो. हे अशा पद्धतीचे घड पडलेले आहेत. साधारणपणे फण्यांची संख्या 12-13 आहे आणि केळींची संख्या फणीमध्ये साधारणपणे 30-32-28-26 असेच आहे आणि दोन फण्यातलं अंतर, वादीची लांबी एकदम प्रॉपर आहे. म्हणजे 6 महिन्यात निसवड होऊनसुद्धा हे असे घड पडलेले आहेत. साधारणपणे 12-13 फण्यांची संख्या आहे आणि फणीतलं अंतर, वादीची लांबी आणि शेवटपर्यंत दांड्याची साईज मोठी आहे. म्हणजे दांडा लहान होत गेलेला नाही आणि वरून पडताना पण दांड्याची साईज खूप मोठी पडलेली आहे आणि घड दिसताना वरपासून खालीपर्यंत पूर्ण 1 साईजचा दिसतो आहे. हे अशा पद्धतीचे घड आहेत. तर मित्रांनो, व्हरायटी तुम्ही कुठलीही लावा, केळी जर शेतकऱ्याने व्यवस्थित त्याचं मॅनेजमेंट केलं तरच येत असते. कुठली व्हरायटी, ठराविक व्हरायटी लावली म्हणजे ॲव्हरेज जास्त निघाल, ठराविक व्हरायटी लागल्यानंतर ॲव्हरेज कमी निघते असं काही नसते. तुम्ही कशा पद्धतीचं मॅनेजमेंट करता त्याच्यावरती असतं. आणि आता 8,000 रोपांचं प्लॉट आहे तर 70% निसवड झालेली आहे पण आत्तापर्यंत ह्याला एकही बंच स्टॉप किंवा कोंबड्याचा घड निघालेला नाही. पूर्ण कुठेतरी फिरला तुम्ही प्लॉटमध्ये तरी तुम्हाला अशाच पद्धतीचे घड बघायला मिळतील. आणि साधारण आज तारीख आहे 1, म्हणजे 1 महिन्यामध्ये 80% निसवड झाली. आता हे थोड्या लवकर कमळ मोडलेले आहे, त्याची लेंथ तुम्ही आत्तापासून बघू शकता की कुठल्या पद्धतीची लेंथ पडलेली आहे. तर मित्रांनो, काही शंका असतील तर माझ्या 77-09-72-47-49 या नंबरवर कॉल करा. धन्यवाद.